उल्हासनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांच्या हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री आणि प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांच्या अध्यक्षतेखाली व युवा अध्यक्ष रोहित गमलाडू यांच्या नेतृत्वात तसेच कैलास भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धू वाल्मिकी, गोविंद टाक, महेश चौहान यांच्या प्रयत्नातून युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात विधानसभेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सचिन तिवारी यांची निवड झाली, तर महारळ विभाग अध्यक्षपदी रोहित गायकवाड, शहर सचिवपदी पुण्यराव, उल्हासनगर 5 विभाग अध्यक्षपदी शशी भेनवाल, उल्हासनगर 1 विभाग उपाध्यक्षपदी संदीप बैरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रोहित गमलाडू यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना आपण पक्ष संघटन मजबूत करू व भरत राजवानी यांना आमदार करून विधानसभेवर पाठवू असे सांगितले. याप्रसंगी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये युवकांनी प्रवेश केलाय. बघा, आपला 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भरत सरांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत होती. पूर्ण शहरामध्ये अध्यक्षांचं परिवर्तन पण झालं, पण एप्रिल महिन्यापासून भरत राजवानी सर यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षापासून काम करत आहोत. प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रत्येक घरांच्या समस्यांबरोबर उभी आहे. तर तेच काम करण्याची पद्धत बघून भरत सरांना येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये संपूर्ण उल्हासनगर शहरच भावी आमदारच्या नजरेने बघत आहे. तर हीच संकल्पना मनात घेऊन मोठ्या संख्येने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये युवकांनी प्रवेश केला आहे. सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो आणि पक्ष पुढे नेण्यासाठी, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सगळे एकनिष्ठेने काम करणार आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये भरत राजवानी सरांना आपण भावी आमदार आणि फिक्स आमदार करून आपण विधान भवनामध्ये पाठवणार अशी मी सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं अपेक्षा करतो.